बांधकाम कामगारांना दिले जाणारे मध्यान्ह भोजन हे निकृष्ट दर्जाचे असल्याने ते त्वरित बंद करून नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या बँक खात्यावर पैसे जमा करा यासह अन्य मागण्यांसाठी सांगलीतील सहाय्यक कामगार आयुक्त यांना वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांच्यामार्फत मागण्यांचं निवेदन देण्यात आले यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय कांबळे जिल्हा महासचिव अनिल मोरे सांगली शहर अध्यक्ष युवराज कांबळे उपाध्यक्ष नवाज राजरत्न मानतेश कांबळे पवन वाघमारे दीपाली वाघमारे जगदीश कांबळे संगप्पा शिंदे परशुराम बनसोडे अप्पालाल राजरतन यल्लप्पा बनसोडे सुभाष पाटील अशोक माळी संदीप कांबळे जावेद अलासे इसाक सुतार असलम मुल्ला शिवाजी गुळवे संजय पाटील साजिद खतीब श्रीराम चौगुले सुभाष पाटील सचिन चौगुले सुनील कांबळे राहुल हन्नुरे सिद्धार्थ कांबळे यांच्याबरोबर बांधकाम क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते